गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल चिन्मय फोनबा ब्लॉग्स। तो आपण आता निघालो आहे बाइक पॅकिंग ट्रिपला शेलूला। ही आपली अशी सायकल आहे, आता मस्त पॅकिंग केली आहे। आपल्याला भूभूतोडे बघायला येत आहेत। कशी वाटते सायकल? तीन जण आलेत, चार झाले तरी जवळ तरी नाही येत आहे काय। सगळे कुत्रे नको यायला, आता मला वाटतं निघावं लागेल इथून। मी आता तिथून निघालोय उगाचसाठी, त्यांना आग मारली तरी काय नाही। दोन मित्र बनवलेत आपण, हे आपल्यासोबत फ्रेंडली होते, तेवून बसलेत आता। म्हणून आता काय नाही, ते बाकीचे सगळे भुंकणारे तिथे पार्टी गेले। पण तिथे पार्टी भांडूपेशवर लोक लेक होता, त्याला लाईटिंग खूप चांगली होती, तिथे व्हिडिओ मस्त आला असता, सायकलचा फोटो पण। पण एवढं जाऊ दे, खूपच कुत्रे होते। आता आपला मित्र दिक्यातलन कुर्लाचा राज तो येतो इथे, तो बॅकअप व्हीकलमध्ये आहे कारमध्ये, तर तो पुढे येतो बोलला। आत्ताच त्याचा कॉल आलेला। आपल्यासोबत सध्या 10 तरी रायडर्स आहे। प्लॅन असा आहे की शेलूला जाणार आहे आपण, तिथे मस्त कॅम्पिंग करणार आहे, टेंटमध्ये राहणार आहे रविवारपर्यंत। आज शनिवार आहे, आता 1 वाजायला आला आहे, मग तिथे आम्ही रविवारी रात्री निघू। तर आता तेच थोडा लेट झाला, प्लॅन होता 10:30 निघायचा, पण ते दिक्यातलन कुर्लापासून चालू केलं त्यांनी। मी ते भांडू पंपिंगला जॉईन करणार आहे, समोर हायवे दिसत असेल, म्हणजे उलटं कशाला परत जायचं, इथूनच जॉईन करू शकतो। तर आता तो पुढे भेटतोय मला, इथूनच जॉईन करू, हायवेला जाऊन थांबूया। तुम्ही मस्त व्लॉग एन्जॉय करा, खूप दिवसाने व्लॉग करतोय, ती 4 महिन्याने व्लॉग येतो आणि प्रॉपर आजपासून व्लॉग। आता पाण्याच्या बॉटल भरून घ्यायला एक ब्रेक घेतलाय, खूप टायमानंतर एक दुकान ओपन दिसलंय। आता मी जो रोड आहे तो अंबरनाथला तिथे आहे, अंबरनाथला हा रोड जातो, सहज आहे वरखाली वरखाली, पण डेंजर खूप आहे। कुत्रे एवढे आहे तिथे, पाठी लागतंय, थांबावं लागतंय आणि स्पीड पकडच येत नाही। स्पीड पकडली एकदा की जे पाठी पळतील, आरामशीत आरामशीत आहे। मी एकाच वट चालवत बसलेलो, त्याला पाठी थांबावं लागलं, कुत्रे आलं म्हणून। खूपच कुत्रे एकदम आरामशीत आम्ही येतोय, ब्रेक घेत घेत काहीच नाही। आता 4 वाजलेत, वाजायला आलेत 4:50 वगैरे झालेत, आरामशीर पोचू। बा फक्त कुत्र्यांपासून सावधान राहायचे, रात्री निघायचं हाच एक वाईट, कुत्रे नुसते सगळीकडे पाठी लागणार आहेत। अंबरनाथच्या पुढे आलो आता आपण, अजून 20 किलोमीटर बाकी आहे। छोटासा ब्रेक घेतलाय, सगळे सोबत येतील म्हणून। ते बा तिथे अर्धे राहते, पुढे एक थांबलाय, थोडासा ब्रेक घेतलाय, जरा रेस्ट घेऊन 5 मिनिटाचा या परत पाठी खायला थांबलोच होतो। आता सगळे एकत्र येऊ दे, 20 किलोमीटरच उरलंय, एक तास जाऊया। आता 6:30 वाजले, आम्ही 3-4 लोक पोचायला पाहिजे होतो, तर आता 6:30 झाले, तरी आम्ही अजून पोचलो नाहीये, 5 किलोमीटर बाकी अजून। एकदमच आरामशीर झालाय, म्हणजे काय पण चिली खायला, तंदुरी खायला थांबतो, पूर्ण मज्जा करत आलोय। अजून आता 5 किलोमीटरच बाकी आहे, पोचून जाऊ आता। थंडी खूप आकडे फक्त, कलवाला सगळ्यात पाठी पाहिजे होता, ते पुढे होऊन झोपलाय। हे डिकॅथलॉनची सपोर्ट व्हीकल आहे। हा फाटक आता क्रॉस केलाय आम्ही, आता आपले सरदारजी पण येत आहेत इथे खालून। ह्याच्यावर थोडं उघड पडलं, वेट खूप होतं टेंट सोबत पण, तर ते येत आहेत पुढे निघूया। आम्ही ह्या रोडनी पुढे जाऊन आलो, पण नंतर आलं हा नाही, हा इकडचा रोड घ्यायचा पुढे निघ। मी जे रायडर सगळ्यात पुढे राहतात
त्यांच्यासोबतच असतो आता, त्यांना सोडूया नको, ते तिथे पुढे चालले त्यांच्यासोबतच निघूया. तुम्हाला फक्त ते क्रॉस केलं ते दाखवायचं होतं. अजून मस्त ऑफ रोडिंग चालू आहे आता, डेंजरस आहे थोडं वेट सोबत. गुगल नेहमीच आता आपलं गुगल मॅप येऊन फिरवत बसलं इथे तिथे, अशा जागेवर आल्यावर गुगल मॅपला काय माहितीच नसतं कुठे जायचंय. तर हा रोड तो रोड ट्राय करतोय. हा एकच रोड आहे आता, दुसरं उठलाच नाहीये. लग जाऊन बघूया आता आपल्या डेस्टिनेशनवर पोचतोय का. शोधत शोधत आता कुठे आलोय माहित नाही. दुकानमधून पूर्ण सायकलिंग करतोय. सगळ्यात स्पेशल आपली ड्रायव्हर RC 100 सगळं सामान ऑफ रोडिंग करते. पण व्ह्यू काय मस्त आहे बघा. मस्त व्ह्यू आहे बघा, पूर्ण दुकातून ऑफ रोडिंग करत. अरे 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 असा व्ह्यू, पूर्ण धुका असं वाटतं पूर्ण डोंगराच्या वरती आलोय कुठे. पण हाय जमिनीवरतीच आम्ही, ढग खाली आलेत. पण आम्हाला काय अजून आमचा कॅम्पिंग स्पॉट मिळाला नाहीये, त्याला शोधायचं अजून. फारच मस्त वाटत, थंड पण खूप आहे. आपले तरी खूप रायडर पाठी आहेत. जी बॅकअप व्हिकल आहे कार, त्या कारला येण्यासाठी तर जागाच नाही आहे. तो फाटकचं काम चालू आहे. एक जागा आहे जिथून बाहेरून कुठून तरी रोड येतो, तो बघायला गेले आहेत. आता आम्ही इथे नदीकडे तरी पोचलोय, इथे बघू शकतात. फक्त आता जी आपली जागा आहे ती अजून तिथे पुढे दाखवतोय, तिथे जातोय आता. सध्या तरी आम्ही तिघच आले, अजून बाकीचे कुठे पाठी राहिले काय माहिती. तिथून आलेलो आम्ही. पण काय मस्त व्ह्यू आहे बघा. जर पुढे जागा आवडली नाही तर इथेच टेंट लावून घेऊ. समोर असा चांगला व्ह्यू. सनराईज होतोय आता मस्त. इथे बघा, इथे एवढा चांगला सनराईज होतोय. व्ह्यू बघायचा सोडून आमचा एक रायडर इथे झोपला आहे. झोपला कसा आहे ते पण. आता पण आम्ही रोड चुकलोच आहे, इथे यायचं नाही. ते पाटी एक लाइटिंग दिसते, ह्याच्यात दिसत नाही. पाटून रोड असेल तिथून जायचंय आम्हाला. पण काय सनराईज झालाय आणि सोबत सायकल. रोड मिळालाय आता आम्हाला जायचा, जातोय आम्ही मार्कमध्ये. पण रोड जरा डेंजरच आहे ऑफ रोडिंग सोबत. आमचा एक ग्रुप पण पोचला, बाहेरून पोचलो कुठून तरी. हा ते बाहेर तिथून आले आम्ही, इथून आलो. पोचले आम्ही आमच्या कॅम्पिंग साईट वर. पण लॉक आहे भाई इथे, लॉक आहे. आता आज जायचंय भाई. ऐकू आहे क्या? हॅलो, गुड मॉर्निंग. कट्टी आहे, जल्दी खोलो. अंधार घुसरा आहे ना, शेर तोडणं छोड. पहिला तर कोण आलं नाही, साईडनी थोडी जागा होती. मी आतमध्ये आणली आहे, तरी अजून आहेत बाहेर थोडे, येतील ले. पण हळूहळू साईडनी लॉक खोललं नाही तर फोन करतायत, उचलत नाही. आपण आपण जाऊया मस्त, फिरून घेऊया कुठे थांबणार बाहेर. थोडी मस्त लाईटिंग केली इथे आणि समोरच नदी आहे टेंट सोबत. आता जागेची साफसफाई चालू आहे, सगळे टेंट लावत आहेत, रेडी ओढत आहेत. मी ही जागा घेतली आहे, इथे सायकल पण लावायला जागा मिळेल. सगळे काढतात टेंट, साफ करून टेंट लावून झोपायचंय आता. साफ करायला लगेच
आता आपण झाले सगळ्यांचे टेंट लावून. हे माझं इथे लावलंय पार्टी. इथे सगळे सायकलिंगचे कपडे, सायकल लॉक करून टाकले, हेल्मेट आणि पण तिथेच अडकवलंय. हे आपल्या राहायचं टेंट. समोर पूर्ण नदी. इतके बाई आता आपण जेवण बनवायचं चालू आहे. खड्डा खंदा थोड ना उधर का करतो नाही इधर का देखतो लावून करतो. भूक लागली आहे मग खाण्यासाठी काहीतरी करावं लागेल. इथेच बनवायचंय मग करूया आता. खाऊया आरामशीर. झोपायचंय पहिला. काल रात्रीपासून झोपलो नाहीये असंच फिरतोय. पण आता आपला आता जमिनीत गॅस बनून झालाय. आता पेटवायचंय तो फक्त. तेच काम चालू आहे. प्रोबॅबली बाय नेक्स्ट मे तक हो जायगा. अभी फुकना है. साइड से फूक, साइड से फूक. अबे उधर से फूक. उधर से हवा बनाया क्यों? अरे हट तू, इधर से नहीं फूकते मेरे भाई. आज इधर है ना. अरे वो उधर से फूकेगा ना. मारेगा. बनाया क्यों है वो? हाँ ये मैंने देखा था, स्नैप में देखा था मैंने. बराबर बॉक्स में देखा देखा मैंने. छोड़ना उसको उधर. और इस प्रकार से यहाँ पर मैगी बन चुकी है. मराठी मध्ये आमचे ब्लॉग आहे. आणि अशा प्रकारे इथे मॅगी बनलेली आहे. दोन पाहू शकता. या डिकॅथलॉनच्या मंडळाने मिळून इथे एक सोप आणला आणि मॅगी आणली आणि मॅगी बनवली आहे. हे घेऊन तू त्या फिरून तिकडे बुडणार नाही. हे तू घे आणि मग ते सगळं करतो काय राहणार. आरामाचा टाइम चालू आहे. सकाळी इथे आल्यापासून काही झोपलोच नाही. एक तर पहिला रोड शोधायला टाइम गेला. मालवर मॅगी बनवून खाल्ली. स्विमिंग केली. पूल मध्ये पण गेली. इथे पूल पण आहे. इथे पूल मध्ये पण स्विमिंग केली. आणि इथे बाहेर समोरच नदी आहे. इथे पण मस्त स्विमिंग करून आलोय. आता झोप नाही झालं म्हणून थोडा वेळ रेस्ट घेऊन, जास्त वेळ नाही, अर्धा तास वगैरे रेस्ट करणार आहे. परत अजून मज्जा करायला निघू बाहेर. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा. यावेळी मी खूप चांगला ब्लॉग बनवायचा प्रयत्न केलाय. हे बघ आहे डिकॅथलॉनचे मेंबर आहेत. जेवण बनवायचं वगैरे काय नाही, नुसते झोपून राहिलेत. उठत पण नाही. पाणी डाल के उठाना पड रहा. अभी एडजस्ट हो गए. पार्टिसिपेंट्स पानी डाल के उसे उठा रहे डिकॅथलॉन के. उठ. अबे उठता तन्मय ऑर्गनायझर. आता 4 वाजलेत. सगळे झोपून आणि उठलेत. सगळ्यांची झोप झाली आहे. आरामशीर सगळ्यांना उठवलं. आता जेवणाची तयारी करतोय. तिथे बघू शकाल तुम्ही. आपण तिथे चूल बन. आता पहिला भात उकडायला ठेवलाय. मग नंतर बाकीचे भाज्या वगैरे कापून टाकू. कारण फ्लेम बरोबर नाही ना. आपण लाकूड घालून घालून त्याच्यात पेटवतो. त्याचीच मज्जा आहे वेगळी. इथे गाडीमध्ये आम्ही गाणी पण लावून ठेवली आहेत बॅकअप व्हिकल मध्ये आमच्या. तर मस्त आता जेवण बनवूया. खाऊया रात्री मस्त शांत बनेल. चिकन वगैरे पण अजून करायचंय. हळूहळू कर यायला घेऊया सगळं. पहिला आता जेवणाचं विसर से उठा के शाळे में रख देगा. हीट से पक जाएगा. हाँ हीट से पक जाएगा. चाकू है ना. एक चाकू दिया था ना तुझे. अरे ये सूरी ठेवली भाई. हीट है ना. गरम है उसको. पानी से धो दे. अरे रश लगा उसको. चूती है. सगळ्यांना आपण आता भाजी कापायला लावलाय. आपला मेन माणूस गाजर कापतोय. घास ना. अरे मला हे आग पेटवायचं काम मिळालं. तर हे फक्त चालू ठेवायचं पेटवत. गवत लाकूड टाकत येत सगळं यार. तुला तन्मय म्हणून तर म्हटलं ना. आपल्या भातातून पाणी गाळत बसल्या बाहेर. इधर देखो एक बार.
मटर है ना, मटर जरा दूर कर लगे। अरे ते खूप हे क्रॉस्टी क्रॉस्टी ना डायरेक्ट पाण्यातच पाण्यामध्येच पण कशात घेणार ते ओ उसमें थोडा मटर निकाल दो ना वो प्लेट में अपने छोटे वाले उसमें थोड़ा दो दो बस पनीर के लिए फिर थोड़ा मोटा चलेगा ना। हाँ हाँ चलेगा ना। हेलो क्योंकि वो पेनिट्रेट कर देगा कैसे भी करके ना। हेलो ले लो ना ओपन कर दो तो वो मसाला वाला डाल देते और घुमा देते थोड़ा थोड़ा सा ग्रीन चिली नहीं 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 मसाला ये नीचे वाला सबसे बड़ा पैकेट है। वेट इतना कम ही हो सकता है। बसते थे मैं सिर्फ चिकन खाता हूँ मेरा डेली का प्रिपेयर करणार आहे। इथे आपला मित्र येऊन बसला जर सकाळी सकाळी आपला पाटी लागत होते। आज सकाळी काल किती पाटी लागले असं सेटअप आहे आपला बार्बेक्यूचा। पेटवून ठेवलाय तो हळू सगळा पेटून जाईल नंतर आपल्याला वापरायचं आहे। आता सगळे आपले तिथे नदी किनारी गेलेत मित्र। दोन जण MTB ने ऑफ रोडिंग करायला गेले आपली तर काय बनार 100 दुसऱ्यांची उगाच न्यायला नको काय तुटलं बिटलं तर रिटर्न जायचंय अजून मुंबईला। तर तिथे आपला पाजी आहे आपल्यासोबत एक फिशिंग रॉड घेऊन आलाय फिशिंग करतोय। माझी पहिलीच बाईक पॅकिंग ट्रीप आहे पण खूप मस्त एक्सपिरियन्स आहे चांगलं वाटतंय। आता 2-3 महिन्यातून एकदा तरी बाईक पॅकिंग ट्रीपला यावं लागेल टेंट वगैरे घेऊन। बघूया आता तिथे जाऊन आपल्या पाजीला फिश मिळालेत की नाही। आता आपण ह्याला काय बोलतात काय करायला आलोय आपण कायाकिंग करायला आलोय। आता मस्त बसलोय बघू शकतात जरा शांत राहिले आता कारण फोन आहे फोन पाठवायचा नाहीये। मस्त बघा कायाकिंग करी आता फुल कायाकिंग करून आता बाहेर आलोय। मस्त आता पहिला क्वेश्चन पाजी फिश मिला की नाही क्या करू यार एक रात को खाने के लिए फिश है यार पकड़ लो यार एक मैं बोल रहा हूँ ब्रेड लाके दो एक ब्रेड अरे वो गाड़ी लॉक करके चला गया ना इसलिए ब्रेड नहीं है। पैकिंग वगैरह करून आलो आता आपल्या बार्बीक्यूच्या स्पॉटवर कोळसा मस्त झाला आहे त्याच्यात अजून कोळसा टाकू बार्बीक्यू बनवायला घेऊ मस्त सगळे येतात। कपडे घातले होते सगळे सायकलिंगचे ते काढून ठेवले होते टेंट मध्ये कारण बाष्प साठण्याचा काही सगळं ओलवून जाणार तर ते हेल्मेट विसल हे दुसऱ्यांचे आपली सायकल मस्त आता बार्बीक्यू चालू करूया। इथे आता बॅकअप व्हिकल आपण आणून ठेवले तिथे आपला बार्बीक्यूचा स्पॉट आहे तिथे आणि इथे आपण जेवण बनवतो ते नॉर्मल लाईट लागणार बॅकअप व्हिकल इथे लाइट लावून ठेवली आहे। दोनच दिले त्याने देऊन कपडा 4-5 तरी मागायला पाहिजे होते। अरे स्टार्टर आहे ना मेन कोर्स आपण आहे
अरे वो नहीं, वो तो नहीं रे, मैं बोल रहा हूँ भाई इतना पतला था उसमें कट्स लगाने से कोई ज्यादा क्या भाई मेरा वाला इसका वाला प्रेस वाला लाइट मार लाइट मार रे अरे अच्छा लाइट मार रे नहीं नहीं उसमें अच्छा लग रहा है अरे भाई नहीं नहीं ऑरेंज में अच्छा लग रहा है एस्थेटिक लग रहा है ऑरेंज का एस्थेटिक पनीर का मैंने मैरिनेशन जा रहा है वापस नीचे वो जाएगा भाई पानी उधर से लेके आ जाओ ना वो वाला इधर सीधा कंटेनर वो रुकता ही नहीं है बॉटल ले लो बॉटल दो ना बस ऐसे रहने दो अरे ब्रो डैम थोड़ा पनीर घुमा रहे धीरे धीरे एक एक करके फोन निकाल दे रहा भाई सबका फोन निकला फोटो मैरिनेशन बना पड़ता है मेरे को दे रहा है यार कोई उधर की आग बज रही उधर भी लगड़ा डाल दो यार अपन एवढा सगळा खाऊन सुद्धा चिकन पनीर तरी आता मैगी बनवतो दिवस मैगी इज लव सकाळी पण मैगी आता पण मैगी परत सगळे जाऊन झोपलेत वाटत अर्धे जण तरी आता कुठे गायब झाले काय माहिती आम्ही दोघं आता इथे मैगी बनवायला लागलोय उपी आले मस्त पाण्याला प्लेन बनवतोय फक्त भाज्या टाकून सगळ्या सकाळी गोष्ट अशी होती की फक्त मसाला मॅगी होती फक्त आणि फक्त मसाला आणि मॅगी आता आपण त्याच्यामध्ये भाज्या सुद्धा टाकलेल्या आहेत तर पाहूया कशी बनते आई आपली मॅगी पूर्ण रेडी आहे सगळे खात आहेत आता आपलं जेवण वगैरे करून झालंय पूर्ण मॅगी टाइप बनवून खाल्लं मॅगी नव्हती इथे आम्हाला दुसरेच नूडल्स मिळाले ते मॅगी सारखं आम्ही बनवून खाल्लं भाज्या आणि घातल्या त्याच्यात पूर्ण मिक्स भाजी करून पण मस्त झालं होतं ते आता आपण टेंट लावले दिसत नसेल काय खूप आहे इथे फक्त लाइटिंग होती म्हणून इथे येऊन आता ब्लॉक करतोय सगळे आता झोपतील काय उरलेली भांडी घासतात तिथे पाण्यात ते भांडी घासून जायला झोपायचं आता बघू काय प्लॅन कसा कारण उद्या सकाळी अर्ध्या जणांचं तरी ट्रेननी जायचं प्लॅन चालू आहे जास्त राईड नाही करत जाणार दोन तीन जणच राईड करत जातात बघेल मी कदाचित अंबरनाथला जाऊन थांबेल पुढच्या दिवशी राईड करून जाईल कारण आज दमलो आहे खूप कारण कायाकिंग वगैरे केलं स्विमिंग सगळं पूर्ण मज्जा केली आहे म्हणून उद्या सकाळी तरी वेट घेऊन एवढा टेंटचा आणि तरी जायचं काय प्लॅन नाही आहे बघू उद्या सकाळी कसं काय होतं गुड नाईट आता बाय निघालो झोपायला झोपायला जागी शेकोटी गेल्या आपण आता इथे फुल भाई आता सगळे झोपले होते मध्ये कुठून तरी डेझर्ट घेऊन आले गुलाबजाम घेऊन आले दोन दिले बस झालं दोन दिले बस कुठे ए कुठे काय कुठे टेंट मध्ये होतो शेकोटी वगैरे करून झाली होती परत गुलाब जामून घेऊन आले डे जाईल बोला सगळ्यांना डेझर्ट देत आहेत गुलाबजाम पूर्ण मस्त मज्जा चालू आहे मस्ती बन हे गाईज गुड मॉर्निंग आता झाले किती 7 वाजायला आले आहेत आम्ही उठलो आता सगळे नाही उठलेत 4 जण उठलेत अजून आपलं आता टेंट आहे पाणी पडते आता झाडावरती हे साठलंय ते सायकल सकाळी उठल्या नदीजवळ गेले नदीजवळ एकाला फिश दिसला तर आपण फिशिंग रॉड पण घेऊन आलो होतो आपला पाजी आपल्यासोबत फिशिंग रॉड घेऊन आले होते फिशिंग करायला गेले आता परत बाई फिशिंग करतायत
मस्त आहे बघा, थंडी खूप आहे इथे आता, थंडी सोबत धुकं पण. तिथे सनराईज होतोय, ढग काय चांगला व्ह्यू आहे बघा. त्यामुळे तिथे पुढे जाऊया, मस्त सनराईज दिसेल नीट. एवढा मोठा फिश भाई किती दिवस पुरेल? काढणे का बात कर देखेंगे ना आपण. लालू काही मिळेल आपको जबी था तभी हाथ वाथ से पकड़ रहा इतना महंगा है. नहीं रोड में नहीं आती वो, सुबह सुबह नहीं खाता वो. क्यों मैं बड़ा कौन असला तुझा घर से कापना थे तिथे तिथे टेंट वर आम्ही फिशिंग करत आहे, कुत्रा येऊन मुतून गेलाय त्यांच्या टेंट वरती. काल त्यांनी पळवलं होतं त्या कुत्र्याला, तोच येऊन गेला. एक इथे पंचर काढत बसलाय सकाळी 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 पंचर. दोन जण इथे ही लाकूड का साफ करत बसलेत भाई. आता सगळं पॅकिंग वगैरे करून झालंय, रेडी आहे सगळे निघायला. मी सायकलिंग करतात की कुठे जात आहेत? मी ना माझं डोकं गरम होत होतं, लोक निघत नव्हते, तर मी अंगावरचं काढलं आणि डोक्यावरती घातला. चष्मा भाड्याचा आपला नाही, बाकी एवढा फक्त थंड आहे. अरे किती युवी आहे म्हणून. बाकी सध्या रेडी आहे मी, फक्त आता ही टोपली इथे घातली, पावडर खरोखरची टोपली घालायची, हेल्मेट घालून सायकल चालवत जावं, कारण की रिस्क असते रोडवरती. कशाला नाही आता वाटतं तुम्ही दुबईला चालले असं. दुबईला आलो, महाराष्ट्र आपली मुंबई बरी आहे. धन्यवाद. बनासला जाऊन थांबतोय कारण हे फिरून जात आहेत पनवेल वरून, आणि आपली बॅकअप व्हिकल पण नाही, पण अंबरनाथ वरून निघते. एवढ्या डिकॅथलॉननी फ्युल नाही दिलं भाई, ज्यादा फ्युल लिहिले त्या डिकॅथलॉनचे. डिकॅथलॉननी फ्युल कमी लिहिले. पनवेल वरून 70-80 किलोमीटर होणार आहे, अंबरनाथ वरून गेलो नॉनस्टॉप तर 55 वगैरे किलोमीटर असे. मी अंबरनाथला थांबतो, नंतर बघेल कधी निघायचं. ते सगळं पॅक केलंय नीट, टेंट वगैरे मी ठेवून देईल इथे. आता निघायचंय तरी अर्जुन तिथे स्विमिंग करतात. हे जे संध्याकाळी निघणार होते ते 4 वाजता निघणार आहे, पण आता त्यांचं झालं की सगळे एकसाथच निघू म्हणून. पण उलट कशा लवकर फिरून जायचंय. मी बोललो जर अंबरनाथनी जाणार असते सगळे तर त्यांना जॉईन केलं असतं इथेच, मग मी पण गेलो असतो नॉनस्टॉप. पण आता हे कोण नाही तर मी अंबरनाथला जाऊन थांबतोय. हे सगळ्यांना उदय थोडे निघतात, आता त्यांच्यासोबत निघतो. तयार झाले होते पण परत एक पंचर झाला, ह्याच मग अशी काढलेला. अजून एकदा झालाय पंचर, निघतोय निघतोय करून एक तर झाले आम्ही असंच आहे. मी तर पूर्ण तयार करून बसलोय, पण अजून एकदा पंचर ऐकत नाही. सो द थिंग हॅपन्ड हिअर इज सगळं काय आता रेडी होतो, आम्ही प्रस्थान करणार होतो घराकडे, आणि सायकल वरती पॅकिंग झालेली, आणि निघताना दिसलं आम्हाला की टायर झालेला आहे फ्लॅट. आता म्हणजे परत आम्ही झिरोवर आलो. आता परत अजून 1-2 तास पकडून घ्या आम्हाला निघायला. 1-2 तास नाही, तन्मय बाई तरी बोलतो आपल्याला 1/2 तास लागणार आहे, पण वाटत नाही मला. टायर चेक कर तू, टायर मध्ये काही अडक, कारण पुन्हा एकदा वाटतंय की केल्यानंतर परत एकदा पंक्चर होऊ शकते ही सायकल. आणि शेवटी आपल्याला निघायला 4 वाजता इच्छा पूर्ण होईल, मग 4 निघायची जरुरी. पंचर आपल्याला पंचर मिळालाय हो, मेन कारण फ्लॅश लाईट. म्हणजे पहिल्यांदा मेन कारण तेव्हा टायर चेक केला नव्हता. चेक केला हे म्हणून सांगतात पंचर रिपेअर करताना टायर नीट चेक करून घ्यायचा. आज जाऊ दे आपल्या आपल्याच इच्छा म्हणून यंग आहे. घाबरे तू मन, पंचर कधी पण रिपेअर करायच्या आधी टायर चेक करून घ्या नेहमी. आता 12 वाजायला आलेत तरी आपण खूप लांब पोचलोय. आपण जिथून बाहेर जातो तिथून बाहेर जायचंय तिथपर्यंत आम्ही पोचलोय, ह्याच्यामुळे हाच मेन कारण ज्यांनी 2 पंचर करून 1 तास लेट केलाय. एवढा 1 तासात आम्ही फक्त गेट पर्यंत पोचलोय, 500 मीटर पण नसेल. पाणी भरून घेतोय, निघतोय आता शेवटी, येत आहेत सगळे.
आपली बॅकअप व्हिकल आधीच निघाले, तो तर निघाला सर, थांबत नाहीये. एक 30 वाजलेत आता, अंबरनाथला पोचलोय मी. आता इथे आराम करणार आहे मी आज. आता 8 वाजलेत, अंबरनाथ वरून निघालोय मी मुंबईकडे. अजून 20 किलोमीटर बाकी आणि माझा पंक्चर झाला सायकलचा आता पहिला पंक्चर. पण काय त्या ब्लॉक केला नाही मी, आराम केला घरी जाऊन सगळं सामान काढून. आणि त्या खाली आलो मी सायकल फुसायला, हे मॅट वगैरे काढलं नाही, हे नॉर्मल होत तेच. माझा पहिला पंक्चर झाला ह्या राईड मध्ये. मी अंबरनाथला थांबलो होतो, तिथे मी पोचलेलो की दुपारीच पोचलेलो, 1-2 वगैरे तेव्हा पोचलेलो. तिथे थांबून सकाळी मी 8 निघालो परत. टायर गेलाच आहे, संपलाच आहे, नवीन लवकर टाकावं लागणार आहे, पण अजून थोडा चालेल. तरी बरं माझ्याकडे स्पेअर ट्यूब होती नवीन, म्हणून ती टाकली लगेच तिथे. माझ्याकडे लिव्हर नव्हते ते, ज्याने आपण टायर काढतो ते, आता लिव्हर घ्यावं लागतील आणि प्रॉपर पंक्चर किट, कारण ह्याच्यावर माझ्या कधी झाला नव्हता, माझ्याकडे प्रॉपर किट नव्हतं, पण आता घ्यावं लागेल, आता लक्षात आलं आहे. तरी माझी इथे 8000 जास्त किलोमीटर झाले आहेत आणि 1 वर्ष 3-4 महिने वगैरे झाले आहेत तरी पंक्चर झाला नाही, कारण खूप लोक कॅबन आर सेंडेडचा पंक्चरचा इश्यू सांगत असतात, पण माझा तरी काही झाला नाही. बरं आहे, चांगलं आहे. आणि आपली ही सेलूची ट्रीप, बाईक पॅकिंग ट्रीप खूपच चांगली झाली. डिकॅथलॉन मी ऑर्गनाईज केलेली होती, डिकॅथलॉन कुर्ला, खूप एन्जॉय केलं आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुम्हाला लवकरच पुढच्या बाईक पॅकिंग ट्रीपमध्ये, तर दुसऱ्या राईडमध्ये. बाय.